भस्म विभूति सिद्धेश्वर आता आपण अडकलो। गुरुदेव आम्हाला बंदी करू नका। अशाच बंदी राहाल अन्न पाणी ही मिळायचं नाही। तुम्ही कुणाला दिसणारही नाही। क्षमा असावी, आम्हाला यातून सोडवा। आम्ही तुमच्यावर आमच्या सिद्धीचा प्रयोग केला आहे, आमचं चुकलं। अदय अदय अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन। सौम्य शिक्षक यानंतर जेव्हा माघारी जाल तेव्हा सगळ्या पुरुषांना मुक्त करा। नाहीतर मला तिथे यावं लागेल। आणि या सिद्धींचा त्याग करा। जा तुम्ही इथे थांबू नका। विमल सर, विमल सर, विमल तुम्ही मौन असता असं पाहिलं आहे, बोलत नाही काही दिवस झाले। आपण क्षण क्षण एक कार्य केलेलं असत, काहीतरी उभारलेलं असत, जेव्हा त्याचा पायाच हरेल असं वाटत तेव्हा मौनच होणार। कशाविषयी बोलता आहात तुम्ही? असू दे, तू काय म्हणत होतीस? नाही, आधी तुम्ही सांग काय आहे। म्हणजे मला सांगावं लागेल तर। हो, गोरक्षने मच्छिंद्रची आज्ञा मोडली आणि तो गौड बंगाल प्रांतात गेला। तिकडे कशासाठी गेला आहे? आणि गुरुंविषयी इतका आदर असताना, एक उत्तम शिष्य असताना त्याने असं का केलं? गोरक्षाची ही चूक नाही, परिस्थिती अशी आली की त्याला जावं लागलं। मग प्रश्न काय आहे? तिथे काही स्त्रिया त्याच्यावर शक्तीचा विद्येचा गैरवापर करतायत।
असं असेल तर हे चुकीचं आहे. आणि त्या स्त्रियांना ह्या विद्या दिल्या कोणी? ते पाहावं लागेल. आणि त्या शक्तीचा गैरवापर करतायत म्हणजे नक्की काय करतायत? त्यांना गोरक्ष हवा आहे आणि त्याने त्यांच्या बरोबर संघ करावा अशी त्यांची इच्छा आहे. अहो हे काय सांगता आहात? हे कसं शक्य आहे? स्फटिका सारखा कापरा सारखा स्वच्छ असा परमयोगी आहे गोरक्ष. हे त्या स्त्रियांना समजू नये. आता तरी तुला समजलं ना कि मी कोणत्या काळजीत आहे? हो हो, मी गोरक्षला भेटून येऊ का? तू जाशी त्याला भेटशी, परंतु तुझं कालीचं स्वरूप आलं की तू सगळं विसरशील. तुला कशाचंही भान राहणार नाही देवी. सांगा ना, तुझी इच्छा असेल तर भेट. मी नाही येत. म्हणजे मी जाते त्या गोरक्षनाथांकडे. पण तू जाऊन काय करणार? काहीही करेन, काहीही करेन, पण त्या गोरक्षनाथांना इथे यायला भाग पाडेनच. अगं तुला आता तरी समजायला हवं की ते सामान्य योगी नाहीत. आपण आपल्या वाड्यात लवकर जाऊ. आता अजून कोणाला काही समजायला नको. तुम्ही पुढे जा. आपण वाड्यावर जाऊ आणि मग ठरवू. बिमल, आपलं सगळं बिंग फुटेल. चल बिमल, चल आपण नंतर बोलू. चल. आधी एक स्त्री आली, मग सगळ्या स्त्रिया मिळून आल्या. आता काय करतील? आता मलाच काहीतरी हालचाल केली पाहिजे. स्त्रियाच स्त्रियांच्या विरुद्ध उभे राहिल्या आहेत. कोणी कोणाचा मुलगा शोधत आहे, कोणी पती शोधत आहे, हे कुठेतरी थांबायला हवंच.
गुरुवर आपण माझ्यावर रागावला असाल परंतु मी लवकर परत येईल. मी आपली आज्ञा मोडली आहे परंतु श्री महादेवाने मला इथून जाऊ नकोस अशी आज्ञा दिली आहे. काय कारण आहे माहित नाही परंतु या सगळ्यावर निर्णय व्हावा. आता गुरुवर मी भिक्षा घेऊन येतो. मीही येतो. जालिंदर आपण तिघेही जाऊयात. जशी आपली इच्छा. जवळच मनुष्य वस्ती आहे तिथे जाऊन पाहून येऊ. होय आम्हीही तिथे गेलो नाही परंतु ऐकून आहोत की तिथे फार काही बरं नाही. कार्य थांबायला नको. आज त्यांचा योग आहे की त्यांना तुमचं दर्शन होणार. होय तसे संकेत येत आहेत. मार्गशीर्ष मास सुरू झाला ना. परंतु तसे कुठे वातावरण नाही. म्हणूनच जायचं आहे. तिथे काही प्रश्न दिसतात. चला. हे बघ बिमल, तू त्या योगी पुरुषांचा नाद सोडून दे. विसरून जा त्यांना. नाही नाही नाही. मी माघार घेणार नाही. पण यातून काय आणि कसा मार्ग काढणार? मी त्या गोरक्षनाथांना घेऊन इकडे येणारच. हो पण कस? ते मला माहित नाही.
तुम्ही सगळ्या हे विसरता आहात त्यांनी काय सांगितलं आहे। आधी सगळ्या पुरुषांना मुक्त करा। त्या मधमाशीचं पुन्हा पुरुषात रूपांतर करावं लागेल। या सगळ्यात हे गुपित उघड तर नाही ना होणार? नाही, ते गुपितच राहील। ते गोरक्षनाथ इकडे आले आणि त्यांनी सगळ्यांना सांगितलं तर? गोरक्षा 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 गोरक्षा। माते 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 माते। शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु। हाच आशीर्वाद हवा होता माते। तिकडे गुरुवर काळजीत आहेत। होय मला आतून असं वाटत होत तू माझी आठवण काढतो आहे। होय, मी श्री महादेवांचं ध्यान करत होतो म्हणजे आपलंही त्यातच आलं। आपण आणि श्री महादेव वेगळे कुठे आहात? एकच तर आहात। ते सत्य आहे पण गोरक्ष काय झालं? तू इथे का आला आहेस? मी इथे आलो आहे एका उदात्त हेतूसाठी। पुरुषांना काही स्त्रियांनी बंदी केलं आहे, त्यांना मुक्त करायचं आहे आणि तेही तात्काळ। हो कर, पण तुझ्यासाठी हे कार्य सोपे असेल।
युद्धभूमीवर कोणालाही कमी लेखून नाही चालत माते। बरोबर आहे, पण मी तुला काय सहाय्य करू? आपणच काली आहात, आपणच सहाय्य करायला हवं। परंतु दोन्हीकडे सहाय्य कसं करणार? कुणाला तरी एकाला निवडावं लागेल तुम्हाला। गोरक्ष, तू माझ्या सोबत, तू, मी, महादेव, आपण तिघेही बोलू। श्री महादेव इथेच आहेत, हे काय सर्वत्र आहेत। गोरक्ष, तू लहान होतास तेव्हाही असंच बोलायचं। कैलासातल्या माझ्याही काही आठवणी आहेत। ह्यानंतर गुरूंची आज्ञा नसेल तर कुठेही जाऊ नकोस। होय माते, काहीही वाटलं तर मला हाक मार। माते म्हणूनच हाक मारू ना? होय, येते येते। अस्मांकित शिव स्वरूप ललाटि शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धग ते तेज कुंड सज्जनासि संजीवन दुरितांसे निर्दालन जगदोद्धारास्तव जणु प्रकटति नव नारायण सृष्टिचा स्पंदनात काळाचा मंथनात तुम तुमतो तुम तुमतो तुम तुमतो तुम तुमतो एक नाद व्यापुनी त्रिभुवन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन ओ आदे अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन ओ अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन ओ आदे अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन ओ अलख निरंजन तुम 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 एक नाद व्यापुनी त्रिभुवन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन ओ 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 अलख निरंजन। तुम्ही गावात नीट पाहिलं का? होय गुरुवर,
कष्टकरी लोक आहेत परंतु कोणी सुखी नाही। होय, त्यांच्याकडे धन नाही ही त्यांची समस्या आहे। रोजच्या जगण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे आणि आता ते निराश होत चालले आहेत, कारण त्यांच्या आयुष्यात काहीही बदल होताना दिसेना। परंतु असं का गुरु आहे? कारण लक्ष्मी मातेला आवाहन कसं करायचं हेच त्यांना ठाऊक नाही। याचा अर्थ तुम्ही त्यांना तो मार्ग दाखवणार आहात। तर त्यांचं आयुष्य सुखकर करायचं असेल तर हे करावंच लागेल जालिंदर। आजवर खूप कष्टात दिवस काढलेत त्यांनी, संकेत काय आहे तुम्हाला ओळखलाच पाहिजे। मी काय करायला हवं? मी गुरुदेवांची आज्ञा मोडून इथे आलो आहे म्हणून इथे अडकून पडलो आहे का? कि त्या स्त्री आता पुन्हा इथे जय्यत तयारी करून येतील, मला ध्यानातून उत्तरं मिळवलीच पाहिजेत। आता मला ही माझ्याकडे ज्या सिद्धी आहेत त्यांचा उपयोग करायला हवा।